महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जाणारा पालखी मार्ग वारकऱ्यांसाठी अधिकाधिक सुखकर होईल यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे गडकरी यांनी आळंदी आणि पंढरपूर या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पालखी मार्गावर देहू आळंदी आणि पंढरपूर ही तीन महत्वाची स्थळं आहेत हा राज्यातला भक्तिमार्ग व्हावा असा आमचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यासोबतच संतांचं जीवनकार्य दाखवणारी शिल्प भित्तीचित्र लावली जातील असं त्यांनी सांगितलं पुढच्या जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणाले पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणारा पालखी मार्गही चांगला केला जाणार असं त्यांनी सांगितलं पुण्यातल्या चांदणी चौकातल्या उड्डाण पुलाचं काम वेगानं सुरू असून महाराष्ट्र दिनी त्याचं उद्घाटन केलं जाईल असं म्हणाले